पांच लोगों की हत्या के बाद स्वयं फांसी लगाकर आत्महत्या कर लिए जाने के मामले में प्राथमिक जांच में दिल दहला देने वाली बात सामने आई है। बताया जाता है कि 15 वर्ष पहले भागकर आलोक मातुरकर ने प्रेम विवाह किया था, जिसके बाद अपनों से बहुत दूर हो गया। इसके बाद भी उसने किसी की परवाह किए बगैर अपनी जिंदगी को सवारा और उसे पत्नी विजया से दो बच्चे हुए। उसका अपने दोनों बच्चों पर भरपूर प्रेम था, दोनों जान से प्यारे थे। साथ ही बचपन से ही साथ में रह रही साली पर भी वह जान छिड़कता था। लड़की परी और लड़का साहिल से बेहद प्यार करता था। इसके बाद भी इस तरह की क्रूर घटना को कैसे अंजाम दिया, इसे लेकर आसपास में चर्चा का विषय है। इसी संदर्भ में पुलिस आयुक्त अमितेश कुमार ने कहा कि अनैतिक संबंध के चलते ये अपराध घटित होने की प्राथमिक जानकारी मिली है। साथ ही पुलिस आयुक्त ने इस दौरान बताया कि आरोपी ने कुछ दिनों पहले चाकू ऑनलाइन ऑर्डर किए थे, जो आरोपी की बेटी के नाम पर ऑर्डर किए गए थे। हालांकि ये चाकू आरोपी की पत्नी द्वारा ऑर्डर किया गया है या आरोपी द्वारा, इस बात की जांच पुलिस द्वारा जारी है। उन्होंने आगे कहा कि इस मामले में कई बातें सामने आ रही है, जिसकी जांच पुलिस द्वारा जारी है। जी, सुरुवातीला आम्ही सांगितले होते तसेच घडल्याचे दिसते। हे जे आरोपी आहे ते त्याचे सासरवाडीला गेला होता, तिथे त्यांनी त्यांची सालीला प्रथम मारला, त्याचे नंतर त्याची सासूला मारला। घरी आल्यानंतर त्यांनी त्याचे पत्नी आणि मुला मुलींना मारून स्वतः आत्महत्या केलेली आहे, हीच समोर आलेली आहे आणि पुढील तपास सुरू आहे। प्रथमदर्शनी असा वाटत आहे, परंतु पोस्टमॉर्टम रिपोर्ट आलेली नाही। काही इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स आम्हाला भेटलेले आहे, ज्यावरून अशा प्रकारचे घटना घडल्याचे दिसून येते। अशा प्रकारचे पण गोष्टी समोर आलेली आहे की मधले काळात ते काही वेगळ्या ठिकाणी राहण्यास गेली होती, काही याचे पूर्वी काही वर्ष ते यांचेच आरोपीचे घरी पण राहिलेली आहे। आता काही दिवसापूर्वी ते आईचे घरी स्वतः आली होती। अशा प्रकारचे वेगवेगळे ॲक्टिव्हिटी त्याचे आहे, परंतु त्याचे प्रत्यक्ष या घटनेशी संबंध आहे का याची तपास पुढे चालू आहे। नाही, ज्यावेळी हे घटना ज्यावेळी त्यांचे सासूचे घरी गेली होती त्यावेळी साली एकटाच होती आणि सासू त्यावेळी यांचे घरी होती, ही तपासात निष्पन्न झालेली आहे। परंतु याचेबद्दल विस्तृत तपास सुरू आहे, डिटेल तपशील आपल्याला नंतर कळवण्यात येईल।